बुलढाण्यातून. बुलढाण्यात रस्ते पूल खचल्यानं बस अडकल्या आहेत. एसटीच्या 35 बसेस या जळगाव जामोद मध्ये अडकल्या आहेत. दोन्ही तालुक्यातील दळणवळण यामुळे पूर्णपणे ठप्प झाली आहे. जळगाव जामोदच्या बस 6 दिवसांपासून बंदच आहे. तर आताची बुलढाण्यातली ही पावसासंदर्भातली आपण बातमी पाहतोय. दोन्ही तालुक्यातली दळणवळण पूर्णपणे ठप्प झालेले आहे. जळगाव जामोदच्या बस या 6 दिवसांपासून बंद आहेत. बुलढाण्यात रस्ते पूल खचल्यानं या बसेस आहेत त्या अडकलेल्या आहेत. एसटीच्या 35 बसेस या जळगाव जामोद मध्ये अडकलेल्या आहे. यामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. दोन्ही तालुक्यातील दळणवळण पूर्णपणे ठप्प झाली आहे. 6 दिवसांपासून या बसेस अशाच अडकून आहे आणि त्यामुळे प्रवाशांच्या प्रवाशाची तारांबळ उडालेली आहे. प्रवास देखील होत नाही. 6 दिवसांपासून रस्ता खचला असल्यामुळे या बसेस तिथेच पडलेल्या आहेत, अडकून पडल्या आहेत आणि त्यामुळे ही बस सेवा पूर्णपणे ठप्प झालेली आहे. तर पावसाचा फटका वाहतुकीला बसलाय. आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत वशिम शेख. वशिम, काय अधिक माहिती आहे बुलढाण्यात रस्ते आणि पूल खचल्यानं याचा फटका कुठेतरी बस व्यवस्थेला बसलाय? नक्कीच, गेल्या शनिवारी जिल्ह्यातील संग्रामपूर जळगाव जामोद तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय. त्यामुळे या दोन्ही तालुक्यातील रस्त्याची अक्षरशः दणादण उडाली आहे. या दोन्ही तालुक्यातील 48 पूल जवळपास क्षतिग्रस्त झालेले असून त्या काही ठिकाणी पूल खचले आहेत तर काही ठिकाणी पूल वाहून गेले आहेत. यामुळे दोन्ही तालुक्यातील अनेक मार्ग सध्या बंद असून एसटी सेवा ठप्प झाली आहे. यामुळे ग्रामीण जनतेला, प्रवासी, शालेय विद्यार्थ्यांना यांना मोठ्या प्रमाणात फटका बसत आहे. शिवाय एसटी सेवा ठप्प असल्याने जळगाव जामोद, शेगाव व इतर आगाराचे मोठे नुकसान होताना दिसत आहे असल्याचे चित्र आहे. जळगाव जामोद बरणपूर मार्गातील जे भिंगारा घाट आहे त्या ठिकाणी दरड कोसळली असून अनेक ठिकाणी घाट खचल्याने हा मार्ग वाहतुकीस बंद आहे. त्यामुळे आंतरराज्य देखील संपर्क तुटला आहे. अतिवृष्टी होऊन आता 7 दिवस उलटल्या असल्यानेही सार्वजनिक विभाग किंवा जे प्रशासन आहे याबाबत गंभीर दिसत नाही. आणि आपण जर बघितलं तर जळगाव जामोद शहराबाहेर भागातील असलेले जे राठी जिनिंग मध्ये यामध्ये जळगाव जामोद आगारातील जवळपास 35 बसेस हे उभ्या करण्यात आले आहेत आणि यामुळे एसटी विभागाला मोठा फटका म्हणजे नुकसान सहन करावं लागत आहे. मशीव, आपण पाहतोय की आता बुलढाण्यात पावसाचा जोर कमी झालेला आहे, मात्र पाण्याचा निचरा करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून काही खबरदारी घेतली जात नाही आणि त्यामुळे आता रस्ते वगैरे खेचलेले आहेत. धन्यवाद तुर्तास तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.